राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. नाशिक जिल्ह्यात कांदा लिलाव बंद आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका सहन करावा लागतोय. कांदा लिलाव तात्काळ सुरू करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केली आहे. पावसाळी वातावरणामुळे मोठ्या प्रमाणावर कांदा सडलाय. उरलेला कांदा लिलाव करायला उशीर झाला तर शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होईल असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं म्हणणं आहे. शासनाने यात तात्काळ हस्तक्षेप करावा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.